इथे आलेले आहेत त्यांना विनंती करतोय की जेवणाच्या मंडपात जा, जेवण सुरू झालेलं आहे. तर इथे मात्र आपण पाहतायत आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष कमळेजी म्हात्रे साहेब देखील आहेत. नंदू पाटील विनंती करतोय की पहिले षटक संपलं की लगेच आपण अतिथ्यांच्या पाहुणचाराकडे लगेच आपण वळणार आहोत. हा सामना आपण पाहतात पहिल्या फेरीतील तिसरा सामना. जवळपास पहिला चेंडू पद्माकर हाताळताना यॉर्करचा चेंडू हाताळला होता. चेंडू यस्टेच्या मागे शॉर्ट फाईंड लेग रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय. बाबू चेंडूला फील्ड करतोय. सिंगलला मात्र आपला अकाउंट ओपन करतोय राजेंद्र राऊत. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन सुरुवात होते ती म्हणजेच आरकेच्या या खेळीला. आरके मोरवा ज्या संघाबद्दल म्हणायचं गेलं मित्रांनो तर 75 वर्ष या आरकेच्या क्रिकेटला आहेत. 75 वर्ष क्रिकेट म्हणजे भरपूर मोठा क्रिकेट झाला मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि ते क्रिकेट आज तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता मात्र चेंडू जवळपास निघून येते बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. राजेश पाटील चेंडूला फील्ड करत आहेत. हरेश आहे मला वाटतं, यस हरेश आहे तिकडे. एक ना मात्र आपला अकाउंट ओपन करतोय हेमराज पाटील. धावसंख्या होती ती 2. लग्न लागलेलं आहे. वराडी मंडळींना विनंती करतोय की आपण जेवणाच्या मंडपात जा, जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे. शॉर्ट ऑफ लाईन पंच करायचा होता यावेळेस या चेंडूला. चेंडू मात्र एसटीच्या मागे. लेजंड क्रिकेटर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. दहिसर म्हणजे जयंत ठाकूरला तुम्ही पाहतायत. एक नामांकित जागतिक टेनिस विश्वाचा हा क्रिकेटपटू आज या एसटीच्या मागे तुम्हाला पाहायला मिळतोय. पद्माकर पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाजी पॉईंटवर सफल झाला होता. पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये येऊन नटरा स्टाईलमध्ये स्टोकला कम्प्लीट करतोय राजेंद्र. स्पेलेकच्या दिशेनं जतीन चेंडूला फील्ड करतोय. एकदा मिळेल एकने मात्र संघ पुढे जातोय. संघ पोचतोय तो म्हणजेच 3 घरामध्ये. धावसंख्या 3. डीजे स्क्वाड लेगचा थोडासा व्हॉल्यूम कर मित्रा डीजे. यावेळेस धन्यवाद डीजे. पंच करतोय गॅपमध्ये चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू निघून जातोय. 1 चेंडूला फील्ड करतोय जितू सोनार. या 2 धावा. आज नामांकित संघ आहेत, भरपूर नामांकित संघ आज म्हणायला कारण करते. दहावीदार असं मी म्हणू शकेल. गोडबंदर मास्टर्स, त्यानंतर उमेडमान, त्यानंतर म्हणायचं करते एक्सर बी, त्याच्यानंतर नवघर, त्याच्यानंतर म्हणायचं करते आर के मोरवा, दहिसर, मीरा आणि कोलशेत. हे नामांकित 8 संघ आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यासा हवे चेंडू आहे, उंच असा चेंडू आणि अप्रतिम असा झेल. पहिला फलंदाज बाद आर के मोरवा या संघाचा. हेमराज पाटील धावसंख्या होते ती म्हणजेच 5 आणि 5 धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद होतोय. वळतोय डीजे कडे, त्यानंतर येतोय पुन्हा एकदा या मैदानाच्या आतमध्ये. हळद नाही आहे. आज नंदू पाटील यांचं लग्न आहे. लग्न आपण लावलेलं आहे आणि जेवण देखील सुरू झालेलं आहे. वराडी मंडळींना पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण जेवणाच्या मंडपात जा आणि जेवणाचा आस्वाद घ्या. धावसंख्या पोचते ती म्हणजेच 5 घरामध्ये. 5 धावा या धावफळकावर लागलेल्या आहेत. मंगेश पाटील मेघनाथ येतोय. यस मेघनाथ मात्र तुम्हाला पाहायला मिळतात. हा एक आणखीन एक मोठा खेळाडू आरकेचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण. क्रमांक 2 षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी पॉईंटवर आपण पाहतायत तो म्हणजेच एक नामांकित गोलंदाज जतीनला पाहतायत. यावेळेस ड्राईव्ह केलं गेलं मनगडाचा चांगला वापर. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं कार्पेटच्या स्वरूपात ट्रॅव्हल करतोय मेघा. या 2 धावेनं मेघा मात्र आपला अकाउंट ओपन करतोय आणि संघाला नेऊन ठेवतोय 7 या धावसंख्येवर. सन्माननीय श्री विनोदजी म्हात्रे साहेब यांना विनंती करतोय की आपण आला असाल गोडबंदर मास्टर्स तर प्लीज तुम्ही मजाची म्हणजे भरत राऊत यांच्याशी संपर्क साधावा. यावेळेस चेंडूला पाठवून दिलं थर्ड मॅनच्या दिशेनं. ही 1 धाव या 2 धावा. 2 धावेने संघ पुढे निघतोय. धावसंख्या होते ती म्हणजेच 9.
आगरीकोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत आपण ही स्पर्धा पाहत आहेत. एक सर ए आयोजित कैलासवासी दामोदर पाटील चषक 2019 या रणसंग्रामामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मी एक सर एच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. आपण मित्रांनो अशा खेळाला जुडलं गेलेलो आहोत. असा खेळ म्हणजेच सर्वांचा आवडता, सर्वांचा लाडका आणि सर्वांचा लोकप्रिय खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि अशाच खेळाला आज आपण या नगरीमध्ये जुडलो गेलेलो आहोत. धावसंख्या होते ती म्हणजेच 10. आउटसाइड ऑफ स्टंप चांगला चेंडू काहीसा कानमंत्र नक्कीच मेघा देणार आहे. राजेंद्र राऊत संघनायकाची भूमिका मागील वर्षामध्ये पार पाडली होती. संघनायकाची भूमिकेमध्ये या खेळाडूला आपण पाहिले होते आणि ज्या वेळेस संघनायक म्हणून राजेंद्र राऊत यांच्याकडे पाहिलं जात होतं त्यावेळेस आपल्या जोरावर आपल्या कर्तृत्वावर या खेळाडूनं अनेक पारितोषिकं आरकेला मिळवून दिलेले आहेत. इथे चेंडू गॅपमध्ये उंची मात्र जास्त घेईल. इथे हाताने अडवण्याचं काम बाबू करतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. काही सेकंद उशीर लागला या चेंडूला फील्ड करण्यासाठी बाबूला आणि तो वेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये घालवला या दोन खेळाडूंना. या तीन धावा पळून काढल्या गेल्या. या तीन धावेने संघ पोहोचतोय तो म्हणजे 13 घरामध्ये 13 धावा. आज शनिवारचा दिवस, बजरंग बळीचा दिवस, उद्या रविवार असला तरी उद्या संकष्टी आहे हे विसरू नका मित्रांनो. या वेळेस चांगला चेंडू खास करून पंच करायचा होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मेघाला. षटक संपलं जातं. दुसरं धाव फलकावर धावा या लागल्या गेलेल्या आहेत त्या म्हणजेच 13 धावा. आगरीकोळी समाज सामाजिक संस्था अध्यक्ष कमलेश म्हात्रे आपण पाहत आहेत. जवळपास 22 गावांना एकत्र आणून त्या 22 गावांच्या खांद्याला खांदा लावून चालण्याचं काम, एकत्रित चालण्याचं काम या व्यक्तीच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे. अनेक सामाजिक कार्य या मंडळाच्या माध्यमातून केली जात आहेत. ह्या वर्षाचा तुम्हाला नवीन उपक्रम काय तर ह्या वर्षामध्ये आपल्याला आई चंडिका मातेचं मंदिर आहे जुचंद्र नगरीमध्ये आणि त्या आई चंडिका मातेच्या मंदिरामध्ये मला काही वस्तू द्यायच्या आहेत आपल्या मंडळाच्या वतीनं. त्या आई चंडिका मातेच्या मंदिरामध्ये ज्यावेळेस सामूहिक विवाह होत असतात त्यावेळेला भगवान पाटील साहेबांना म्हटलं होतं की आपल्याला ते वस्तू वाटप करायचे आहेत तिकडे मंडळाच्या वतीने. हा या वर्षाचा नवीन उपक्रम आहे आपल्या आगरीकोळी समाज सामाजिक संस्थेचा. धावसंख्या होते ती म्हणजे 13. त्यानंतर डी वाय पाटील म्हटलं तर ज्ञानेश्वर यशवंत पाटील म्हणजेच डी वाय पाटील स्टेडियम. जवळपास 1965 तो काल आठवा. 1965 बिहारचे खासदार म्हणून आपण या व्यक्तीला पाहिलं होतं ज्ञानेश्वर यशवंत पाटील म्हणजे डी वाय पाटील. आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम त्याची आठवण ताजी झाली कारण अध्यक्ष आज व्यासपीठावर आहेत. शफलावून खेळतो बॅकफूटला गेला. प्रॉमिसिंग स्टोक नाही आहे. चेंडू अभेत आहे आणि इथे मात्र हा आणखीन एक धक्का आर के मोरवा या संघाला वळतो डीजेकडे. त्यानंतर पुन्हा येतोय मैदानाच्या आत. ज्ञानेश्वर यशवंत पाटील. तर मी विनंती करतोय घोडबंदर संघाचे संघनायक पण आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. भगवान पाटील साहेब तुम्हाला बोलवत आहेत. प्रभाकर म्हात्रे साहेब. तर मित्रांनो ज्ञानेश्वर यशवंत पाटील म्हणजे डी वाय पाटील राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य. विधानसभेवर निवडून आले होते. या आठवणी ताज्या होतील कारण आपण मला वाटते पुढच्या महिन्यामध्ये त्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर म्हणजे डी वाय पाटीलच्या स्टेडियमवर आपण खेळणार आहोत. यावेळेस पायडल करायचं होतं चेंडू मात्र एसटीच्या मागे. जवळपास जयेंद्र ठाकूर फील्ड करत आहेत. संघ एकने पुढे निघतोय. धावसंख्या होते ती म्हणजेच 14 धावा
या धावफळकावर लागल्या गेलेल्या आहेत. अनेक सांस्कृतिक म्हणा, शैक्षणिक म्हणा, अनेक संस्था आहेत डी वाय पाटीलच्या नावावर. शफल होतोय, गॅपमध्ये ढकलतोय, लॉन्गचेस फिल्डर मिलिंद चेंडूला फील्ड करण्यासाठी पुढे येतोय. कैलास पाटील नटरा स्टाईलमध्ये स्टोकला खेळले होते लॉंग लेगच्या दिशेनं. हे दोन धावा, दोन धावेने संघ वेगाने पुढे निघताना आरकेचा संघ पोहोचतोय तो 16 घरामध्ये. 16 धावा धावफळकावर, षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे, ते म्हणजेच तिसरा. बबन एक नामांकित गोलंदाज, बबन म्हटलं तर दहिसरची नगरी मला नक्कीच आठवेल. त्या दहिसरच्या नगरीमध्ये एक दर्जेदार गोलंदाजी केली होती या गोलंदाजांना स्वतःच्या होमग्राऊंडवर. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न अपील केली गेली मैदानाच्या आतमध्ये, पंच मात्र एज दर्शवित आहेत. बॅटची कडा चाटून हा चेंडू निघून जातोय थर्डमॅनच्या दिशेनं. या दोन धावा, दोन धावेनं धावफळक घालताना दिसतोय. धावफळक पोचतोय तो म्हणजेच 18 धावा या धावफळका लागल्या गेलेल्या आहेत. तर 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेला आहे. प्रभाकर म्हात्रे साहेब विनंती करतोय की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. तर म्हणायचं गेलं आपण मित्रांनो, तर सरासरीचा विचार केला तर आरके संघ एक मोठा संघ आहे, मात्र याच मोठ्या संघाला दहिसर संघानं जकडून ठेवलेला आहे असं मी म्हणू शकेल. कारण निव्वळ 6 सरासरीनं हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 6 सरासरी कायमस्वरूपी जर असली तर जवळपास 30 धावा या स्कोरबोर्ड लावू शकतात. 31 धाव्याचं आव्हान देऊ शकते आरकेचा संघ. मात्र 31 धावा सोपं आव्हान म्हणू शकेल मी, मात्र पहिला सामना विसरता कामा नये. जो सामना झाला होता एक्सर बी आणि उमेणमाण या दोन संघाच्या दरम्यान, तर 35 धावेचं आव्हान उमेणमाण संघानं एक्सर बी संघाला दिलं होतं, मात्र ते 35 धावेचं आव्हान पूर्ण करताना एक्सर बीचा संघ पराभूत झाला होता. तर हे मैदान असं आहे, या मैदानावर धावा कितीही बनू द्या, 60-70, 30-35, मात्र सामन्याचं काय होईल हे कोणी सांगू शकत नाही. ते मात्र मोठा फलंदाज बाद एक सर्वात मोठा मासा म्हणायचं गेलं तर देव मासा हा जाळामध्ये अडकतोय असं मी म्हणू शकेल. मेगा बाजतोय, वळतोय डीजे कडे, त्यानंतर येतोय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आई एकवीरा मातेची आठवण आली, कारण आई एकवीरा मातेचं ते गाणं वाजलं गेलं. आणि नक्कीच एक कदाचित मोठी स्पर्धा आपल्याला त्या नगरीमध्ये खेळायची आहे. धावसंख्या होती ती म्हणजे 18 धावा या धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. मंगेश पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, हा देखील एक घातक फलंदाज म्हणून ओळख आहे या खेळाडूची. तर इथे आगमन होते मित्रांनो अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री केसरीनाथ भोसले. वेलकम उपाध्यक्ष सरांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील इथे आम्ही हार्दिक स्वागत करतोय. मंगेश मात्र आल्या वीरेंद्र सेवाग प्रमाण मात्र सुरुवात करताना आपल्या खेळीची. काय या दोन धावती डेंजर झोन मध्ये, मंगेश जर चेंडू डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित स्क्वेअर लेग माणसांना थोडासा विचार करावा लागला असता, कारण थोडासा डेंजर झोन मध्ये होता. म्हणायचं गेलं तर काही इंच कमी पडला असता नक्कीच जर चेंडू डायरेक्ट हिट झाला असता. तर प्रयत्न चांगला मात्र प्रयत्नाला यश नाही. या दोन धावा, दोन धावेने संघ पुढे निघताना धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 26.
तर मंगेश धावसंख्या वेगाने वाढवताना कुठेतरी थांबला होता. आरकेचा संघ मात्र या आरकेचा संघाला वेग देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करताना मंगेश पाडील. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क, षटकार. डीजे मित्र, आपण एकविरेची वाट पाहतोय, मात्र आरके संघ वाट पाहत आहे त्या याच षटकाराची. आणि जवळजवळ मंगेशाला आणि म्हणायचं गेलं तर धावेला वेग आला. धावसंख्या मात्र हनुमंताप्रमाणे उडी मारताना धावसंख्या पोचते ती म्हणजेच 34 घरामध्ये. 34 धावा, 4 षटक पूर्ण, अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फॉर्म कुठेतरी पुन्हा आणण्याचं काम मंगेश या एक्सरच्या नगरीमध्ये करतोय. जर याप्रमाणे मंगेशने जर खेळी सुरू ठेवली तर जो क्रमांक मेघाचा आहे, चौथा क्रमांक, तिसरा आणि चौथा क्रमांक या मिळेल. धावसंख्या आहे ती म्हणजे 34. शफा लावून खेळतोय, चेंडू हवे त्या बाबू चेंडूच्या खाली. आणि ते मात्र कैलास पाटील जेलबाच्या स्वरूपात बाद. टीजे मोहन घरत आणि त्यांच्या मुलाची उंची जर पाहिली आपण तर दोघांची उंची समान आहे. धावसंख्या होती ती म्हणजेच 34 धावा या धावफळकावर लागल्या गेलेल्या आहेत. विनोदजी म्हात्रे साहेब, मॅन फ्रॉम घोडबंदर आला असाल तर प्लीज माझ्याशी संपर्क साधा. अजूनही विचार केला आपण तर 5 चेंडूंचा सामना बाकी आहे. लक्ष्मीदास ज्या खेळाडूला आरकेची रणमशीन असं म्हटलं तर आरकेचा महत्त्वाचा खेळाडू असं म्हटलं होतं आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॅकफुटला गेला, चेंडूला लॉफ करतोय, लॉंग ऑफ रिझनमध्ये चेंडू कार्पेटच्या स्वरूपात ट्रॅव्हल केला गेला इथे डेंजर झोनमध्ये. लक्ष्मी इथे मात्र हा चेंडू फील्ड व्हायला हवा होता, कुठेतरी कमी पडला गेला मिलिंद चेंडू गॅदर करण्यासाठी आणि याचा फायदा मिळाला तो म्हणजेच लक्ष्मीदास सारख्या मोठ्या खेळाडूला. या दोन धावेनं संघ मात्र पुढे निघताना संघ पोचतोय तो म्हणजेच 36 या धावसंख्येवर. 36 लॉस ऑफ 4 विकेट्स टू आर के मोरवा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, लीडिंग एज लागली गेली आणि इथे मात्र हा फलंदाज बाद. मंगेश पाटील यांची पारी समाप्त, जेलबादच्या स्वरूपात मंगेश पाटील बाद. ह्याच्यानंतर आपण पुढच्या शनिवारी आणि रविवारी मित्रांनो याच नगरीमध्ये, याच मुंबईच्या नगरीमध्ये रिटायर्ड प्लेयर म्हणजेच 50 प्लसचे खेळाडूंचा एक प्रेक्षणीय सामना पाहायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये आपल्या आगरीकुळी समाज सामाजिक संस्थेचे रिटायर्ड प्लेयर जे 50 प्लस आहेत त्यांचा एक संघ असेल आणि नारंगीचे 50 प्लसचे प्लेयर आहेत त्यांचा एक संघ असेल. त्यांची जुगलबंदी तुम्हाला त्या
कांदरपाड्याच्या नगरीमध्ये पाहायला मिळणार आहे पुढच्या रविवारी प्रेक्षणीय सामना. म्हणून त्या स्पर्धेमध्ये आपण एक आगळं वेगळं आकर्षण पाहणार आहोत. पुन्हा वळतो या चालू सामन्याकडे. धावसंख्या होते ती म्हणजेच 36. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विक्रम. कोण विसरणार या विक्रमला? आणि याच विक्रमनं गाजवलं होतं एनएचचं मैदान. ऑन साईडला या दोन धावा नक्कीच मिळतील. याच विक्रमनं दोन लागोपाठ षटकार आरकेच्या मैदानावर मारले होते. याच विक्रमनं दोन लागोपाठ षटकार उमेळमानच्या नगरीमध्ये मारले होते. आणि तोच विक्रम आज तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. धावसंख्या 38 धावा या धावफळकावर लागलेल्या आहेत. मात्र आज आम्ही या स्पर्धेबद्दल म्हणायचं गेलं तर दिवस किंवा माझा लग्नाचा वाढदिवस हा माझ्या स्पर्धेच्या दिवशी आला तर खूप बरं होईल आणि ते त्यांचं स्वप्न पूर्ण होत आहे. आणि एक म्हणजे आपण नंदू पाटलांचं लग्न लावून दिलं. यावेळेस ऑन साईडला कावकवर रिजन मध्ये पद्माकर चेंडूला फील्ड करतोय. या दोन धावा पूर्ण होतील का? येस, मात्र या दोन धावा देखील सुखरूपरित्या पूर्ण केल्या गेल्या. दोन धावेने संघ वेगाने पुढे निघतोय. धावसंख्या होती 40. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण. आणि या 5 षटकांच्या समाप्तीनंतर अधिकृत धावा जर आपण धावफळकावर पाहिल्या तर त्या धावा 5:40 अशा धावा धावफळकावर लागलेल्या आहेत. आणि 41 धावेचं आव्हान समोर ठेवलेलं आहे आरके या संघानं दहिसर या संघासमोर. पाहायचं आहे 30 चेंडू आणि 41 धावा या कुठल्या पद्धतीनं दहिसर संघ पूर्ण करेल. नक्कीच पुन्हा मी तुम्हाला जॉईन होईल याच लाईव्ह क्रिकेटमध्ये. तत्पूर्वी मी वळतोय आमच्या प्रमुख अतिथी कक्षामध्ये. सन्मान करतोय आम्ही मित्रांनो आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्री कमलेशजी म्हात्रे साहेब यांचं इथे आम्ही स्वागत करतोय. हॅलो मीरा, न कोलशे आहेत या, चला लवकर टॉस करायचंय. लवकर या, लवकर या. सूर्यदेव तापलाय ना, आपण पण तापले. लवकर या. मीरा आणि कोलशे, चला या टॉस का बॉस मध्ये. लवकर या भाऊ. आता होणारा सामना याच्यानंतर मीरा नकोलशी आहेत. दोन संघामध्ये जाम मारामारी होणार आहे, जाम फटकेबाजू होईल. थोडं थांबवतो दिनेश पाटील, टॉस करू नका, 2 मिनिटं थांबा. इथे आम्ही वळतो मित्रांनो अतिथी कक्षामध्ये. आपल्या आगरीकोळी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, जवळपास 22 संघांना 22 गावांना एकत्र आणवणं, त्यांच्या खांद्याला खांदा लावणं, चालण्याचं काम, त्यांना सोबत नेण्याचं काम आपल्या मंडळाचे पदाधिकारी करत आहेत आणि त्यांना इथे आम्ही सन्मानित करतोय. सर्वप्रथम आम्ही वळतोय आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्री कमलेशजी म्हात्रे साहेबांना इथे आम्ही पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतोय. वेलकम वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर वळतोय मित्रांनो आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष
आदरणीय सन्माननीय श्री प्रकाशजी ठाकूर साहेबांना देखील इथे आम्ही सन्मानित करतोय. त्यानंतर आम्ही वळतो मित्रांनो आपल्या आग्रिकुळी समाज सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री केसरीनाथ बोईर साहेबांना इथे आम्ही सन्मानित करतोय. वेलकम सर, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर आपण वळतो मित्रांनो आग्रिकुळी समाज सामाजिक संस्थेचे सहखजिनदार आदरणीय सन्माननीय श्री जगदीशजी गरज साहेबांना इथे आम्ही सन्मानित करतोय. वेलकम सर, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर वळतोय आग्रिकुळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव सर्वांचं लाडके भगवान पाडील म्हणजेच भगवान दादा यांचं इथे हार्दिक स्वागत करतो. वेलकम भगवान दादा, आपलं देखील हार्दिक स्वागत. त्यानंतर मुंबई नगरीचे उद्योगपती म्हणजेच सन्माननीय श्री राजाजी म्हात्रे साहेब यांना देखील इथे आम्ही सन्मानित करतोय. त्यानंतर वाघवेळ संघाचे संघनायक गणेश मणेरा यांना देखील इथे आम्ही सन्मानित करतोय. आज वाघवेळ संघ या स्पर्धेमध्ये नाही आहे, मात्र गणेश पहा सकाळपासून आज गणेश इथे आलेला आहे. तर गणेश तुझं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. तर धन्यवाद सर्वांचं आपण इथे आलात आणि आमच्या या मंडपाची शोभा वाढवलीत, आमच्या या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आपला सतीश आभार. वळतोय पुन्हा एकदा आम्ही आपली मायबोली भाषा, आपली मातृभाषा, आपली गर्वाची भाषा म्हणजेच आपली आगरी भाषा दिनेश पाटील सोबत. आभारी जाव आभारी. आता दोन्ही कॅप्टन आले ना आमचे स्टेजवर, बघूया आता स्टेजवर आता कोणला तर मानवराला पाठवा, टॉस उरायचा का नाही, पाठवा लवकर, टॉस उराचा आहे. दोन्ही कॅप्टन जाम तांबले, थंड वाचाय त्यानं. तर मी विनंती करतोय आग्रिकुळी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष. मी काय सांगतो, सर्व सर्व चला सर्व सगळ्यांना विनंती करतोय, तुम्ही आज एक्सर गावून आले, सगळी फ्रेम मध्ये एक्सरचं आयोजन काय कसं वाटतं तुम्हाला, सगळी फ्रेम मध्ये या मैदानावर तुम्हाला. दोन मिनिटं थांबा दिनेश पाटील साहेब, आपले सर्व पदाधिकारी येत आहेत, नंतर तुम्ही चर्चा करा. पदाधिकारी आपले सर्व येत आहेत. मॅच चालू ठेवा, सामना सुरू ठेवा. आयोजन एकदम भरपूर चांगलं आहे आणि एवढी हवा आहे ना, तर हवेच्या याच्यात जोरात जोर जोरात मारू. आगरी बोल मोहन, आगरी बोल. तुम्ही बिंदास मारा, आम्ही तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करू. पण दोघं पण सांगतो तो सांगतात का बिंदास मारा, मोहन भाऊ सांगते मला तर डिक्लेअर झोन आहे, त्या मी खड्ड्याच्या मागे मारून सांगते जोरदार. त्या साईडला गेल्यावर चार रन दिवाल का कमिटीला सांगतो, चार रन द्याल का बोलत, नाही नाही काही नाही, काय नाही काय नाही देणार का. आमची सगळी कमिटी आई स्टेजवर, आता टॉस विथिन टॉस का बॉस बॅट आणि बोल, बॅट आणि बोल कोण बोलते बोला. थोडस क्रॉस व्हा भगवान पाटील साहेब, आपण कॅमेरामध्ये येत नाही, तो कॅमेरा तिकडे एसटीच्या मागे कॅमेरा आहे भगवान पाटील साहेब, तिथे एसटीच्या मागे तुमच्या मागे, तुमच्या मागे कॅमेरा आहे. थोडस क्रॉस उभं राहा, थोडस या साईडला आहे सर, थोडस क्रॉस उभं राहा. येस या, टॉस उरवा, बॅट न बोल कोण बोलते बोला, या बॅट आणि बोल. बघा आमचे अध्यक्ष उरीतन टॉस आली तर आली तर ना, आता उरी तीन उरीलाय 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 उरीला न पल्ला काय बोलला, तर बॉल आईला, बॉल बॉल कोणी बोलला, बॉल कोणी बोलला, कोण जिंकलं, मोहन भाऊ जिंकलं बॉल, मोहन भाऊनी फिल्डिंग गेले बॉल बॉल कम. कोणी आमच्या कमिटीने कोणीतरी आग्री बोला, तुम्ही एवढी मोठी संस्था स्थापन केले आग्रीन काहीतरी दोन शब्द, एक तर गावन आल्या तुम्ही, एक गाव असेल तर गावाला तरी खुश करा. आमचे आमचा आहे ना तो बोलेल, भगवान भाऊ बोलतील, ते नेहमीच बोलत असतात, पण आता बोला स्टेजवर, ते एकसर गावाचा मान तरी ठेवा, नुसतं गावन आल्या काहीतरी बोला त्यांच्यासाठी. दिनेश भाऊ आम्ही बोलायला लागला तो ऐकासू नये, आम्ही तुम्हाला माहित आहे अजून जरा एक रंग चढला पाहिजे तर अजून मजा आली असती थोडी, कारण आता दीड वाजला घसा सुका आहे, नंतर आम्ही बोलू ना कोलीम नाही मास कैसं भावाचं. अरे ओलीला आवरा रंग लावला तरी अजून तुम्हाला रंग लावायचा काय, आग्रे बोलेन कवर रंगाची गरज नाही, ऑटोमॅटिक रंग येते. काय झाले आग्राचा मालक बदललाय त्यामुळे मास नाही. बरोबर, दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा द्या आणि अप्रतिम आयोजन नंदू पाटील आणि महत्वाचं नाव आहे ते आपले पप्पू म्हात्रे, त्याचं नाव पहिला घेतलं पाहिजे त्याला राग येईल, कारण एकच आपला महत्वाचा मानकरी न सगळ्यांचा मामा टकल्या मामा पप्पू मामा.
परत एकदा पप्पू मामा सर्वांचा आभार. त्याला मान्यवरांना सांगतो आपण स्टेजवर बसा. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देतो. जाम जोराजोरी करा. कोणी पण जिंका पण क्रिकेट जिवंत ठेवा. धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती करतोय की पुन्हा एकदा आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आसनग्रस्त व्हायचं आहे. अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे साहेब, कार्याध्यक्ष प्रकाशजी ठाकूर साहेब, उपाध्यक्ष केसरीनाथ बोईर साहेब, तसेच सचिव भगवानजी पाडेस साहेब, सहखजिनदार जगदीशजी गरज साहेब, उद्योगपती राजाजी म्हात्रे साहेब, सर्वांना विनंती करतोय की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. तर आपली भाषा, मायबोली भाषा, आपली संस्कृती जपण्याचं पारंपरिक कार्य करतायत दिनेश पाडेस साहेब. इथे जेल सुटतोय तो देखील कैलास पाटील यांच्या हातातून. या दोन धावा, दोन धावेनं संघ पोचतोय तो चार या धावसंख्ये, सहा या धावसंख्येवर. दहिसर मास्टर्स वर्सेस आपण पाहतायत आर के मोरवा. हे दोन संघ, दोन बलाढ्य संघ, एक मुंबई नगरी आणि एक मीरा भाईंदर नगरी, हे दोन संघ आमने-सामने पाहायला मिळतात. मोठा फटका खेळायचा होता. मिस्टन स्टोक चेंडू हवेत आहे. मंगेश चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय. आणखीन एक झेल सुटला गेला आर केच्या हातातून. जवळजवळ लागोपाठ दोन झेल, एक कैलास पाटील यांच्या हातातून निसडला गेला आणि दुसरा मंगेश पाटील यांच्या हातातून निसडला गेला. संघ पुन्हा एकदा दोन धावेने पुढे निघतोय. संघ पोचतोय तो आठच्या घरामध्ये. आठ ही धावा या धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. इथे मात्र यावेळेस सफलता प्राप्त करतोय मंगेश पाटील. आणखी फलंदाज बाद होतोय दहिसर संघाचा. तो आज व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहेत आणि खास करून या गर्मीमध्ये, या उकाड्यामध्ये कुठेतरी सर्व खेळाडूंना थंड करण्यासाठी धावसंख्या होती. यावेळेस डान्सिंग द पिच फुटवर्कचा चांगला वापर करताना पॉपिंग क्रीज सोडली होती. व्यवस्थित चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. चेंडू एसटीच्या मागे निघून जातो. एसटी रक्षक राजेंद्र राऊत यांच्या हातामध्ये. गोलंदाजी पॉईंटवर गोलंदाज नंदकुमार तुम्हाला पाहायला मिळतोय. बरा भरपूर मोठा गॅप घेतला होता या खेळाडूनं. यावेळेस गॅपमध्ये निघतोय चेंडू ऑन साईडला लॉंग ऑन रिझर्वमध्ये. ईश्वर पुढे येतोय चेंडूला फील्ड करण्यासाठी आणि इथे कदाचित फलंदाज बाद होईल. यस, फलंदाज बाद. पद्माकर हा देखील परततोय पॅवेलियनच्या दिशेनं. वळतोय डीजेकडे. त्यानंतर येतोय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या पोचते ती म्हणजे नऊ. नऊ धावा या धावफलकावर लागतात. आरकेजी स्पर्धा कदाचित पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला आरकेजी स्पर्धा देखील पाहायला मिळेल आणि यावर्षी वेगळं आरकेच्या मैदानावर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. कारण जवळजवळ 75 वर्ष आरकेच्या क्रिकेटला पूर्ण झालेली आहेत आणि तो जल्लोष ती लोक त्यांच्या स्पर्धेमध्ये नक्कीच करतील. लेटकट पंच केला गेला चेंडूला. थर्डमॅन क्षेत्र पूर्णतः रिकाम आहे. लक्ष्मीदास त्या दिशेनं निघून येतोय. एक धाव जयेंद्र ठाकूर थांबवतोय. मिलिंदला कॉल करणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, कॉलिंग ही महत्त्वाची असते. आणि यावेळेस माइंड क्रिकेटर, लेजंड क्रिकेटर म्हणजे जयेंद्र ठाकूर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. ज्या खेळाडूच्या खात्यावर 3 हाफ सेंचुरीज आहेत मित्रांनो. आणि असा मोठा खेळाडू, मास्टरचा खेळाडू,
तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. या कारणाचं थोडंसं थांबवण्याचं काम करतो जयेंद्रला. सिंगल फक्त पूर्ण करतोय, सिंगलनं संघ पोचतोय तो म्हणजेच 10 या धावसंख्येवर. 10 धावा म्हणजेच 2 षटकं पूर्ण. अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये जवळजवळ 31 धावेची गरज आहे. 18 चेंडू 31 धावा आस्किंग रन रेट वेगाने वाढताना आस्किंग रन रेट पोचतोय तो 10 घरामध्ये. सरासरी जर आपण पाहिले तर 10 सरासरीने खेळायचे आहेत हे पुढचे 6 चेंडू. तर जेवणाची व्यवस्था सुरू आहे, जेवणाची व्यवस्था सुरू आहे. जे संघ इथे आलेले आहेत त्यांचे काही पाठीराखे आलेले आहेत, तसेच या एक्सरच्या नगरीतील काही गावकरी इथे आलेले आहेत. हे या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी त्या सर्वांना विनंती करतोय की आपण जेवणाच्या मंडपात जा आणि जेवणाचा आस्वाद घ्या. आरकेचा गुडलक मला दिसत नाही. हरेश कुठे आहे? आरकेचा गुडलक आज कदाचित मला वाटतं ऍबसेंट आहे. हरेश आरकेचा गुडलक असं मी म्हणतो त्याला. यावेळेस पंच केलं गेलं, चेंडू पॉईंटच्या दिशेने निघून जातोय. नंदू चेंडूला फील्ड करतोय, सिंगल मिळेल. सिंगलला संघ एकने पुढे निघताना संघ पोचतोय तो 11 घरामध्ये. 11 धावा या धावफळकावर लागल्या जात आहेत. अजूनही वेग वाढवावा लागेल, थोडासा खांद्याचा अतिरिक्त वापर करावा लागेल, खांदे खोळावे लागतील, ते म्हणजे दहिसर या संघाला. ज्या कोणी ती रिक्षा पार्क केलेली आहे पॉईंटच्या दिशेनं लक्षात ठेवा, जर चेंडू काचेवर पडला तर त्याची भरपाई दिली जाणार नाहीये. लक्षात ठेवा तुम्ही, कारण गाडी या प्रकारे पार्क केलेली आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगतोय. कारण मोहन गर्त यानंतर सामना कोलशेचा आहे. जर चेंडू त्या काचेवर पडला याला जबाबदार तुम्हीच असाल. सन्माननीय श्री राजू पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. नवघर राजू पाटील आपले सर्व मंडळाचे पदाधिकारी आपल्याला बोलत आहेत. राजू पाटील आग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी आपल्याला आपल्याला बोलवत आहेत. तर प्लीज आपण लगेच या. धावसंख्या 12. भरपूर व्हिडिओज मी पाहिले होते मित्रांनो. सगळे संघांचे व्हिडिओ मी पाहिलेले आहेत मित्रांनो, ते शेअर नक्कीच करेल ज्या ज्या वेळेला तो खेळाडू उतरेल मैदानाच्या आतमध्ये. धाव संख्या 12. मंगेश पाटील गोलंदाजी पॉइंट क्लिंग बॉल मागून मात्र एसटी गोल. हा जवळजवळ 5वा झटका दैसर या संघाला. सोरल्यान त्या एक्सर एस संघानं म्हणायचं गेलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेनं, मात्र त्या डोळीमध्ये अजूनही मासे पडत नाही. म्हणजे षटकारांचे चेंडू त्या डोळीमध्ये अजूनही पडत नाही आहेत. धावसंख्या धावसंख्येवर थांबलेला आहे. म्हणायचं गेलं तर फर्स्ट अँड सेकंड गेअरमध्ये जी गाडी दहिसर संघाची चाललेली आहे ती गाडी टॉप गेअरवर आणावी लागेल दहिसर या संघाला. जिथे सोनार नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, खेळाडू क्रमांक 7. लॉफ करतोय चेंडू, अवैध आहे. चेंडूच्या खाली कैलास पाटील, आणखीन एक बॅक टू बॅक फलंदाज बाद आणि ते हॅट्रिक. स्पर्धेतील पहिली हॅट्रिक आणि या मालिकेतील मित्रांनो 11वी हॅट्रिक मंगेश पाटील मॅन फ्रॉम मोरवा याच्या नावावर लिहिली जात आहे.
पहिली हॅट्रिक 2 डिसेंबर 2018 रविवारचा दिवस, रवी पाटील मॅन फ्रॉम मीरा या गोलंदाजांना आर के मोरवा या संघाच्या अगेन्स्ट 1 धाव देऊन 3 विकेट्स काढल्या होत्या बालकोमच्या स्पर्धेमध्ये. दुसरी हॅट्रिक हेमंत मॅन फ्रॉम कोलशेत स्पर्धा बालकोम मालवणी संघाच्या विरुद्ध 8 धावा देऊन 3 विकेट्स काढल्या होत्या फायनलच्या सामन्यामध्ये. तिसरी हॅट्रिक राजू पाटील नवघर 8 धावा 3 विकेट गोडदेव स्पर्धेमध्ये. चौथी हॅट्रिक भानुदास पाटील गोडदेव 4 धावा 3 विकेट गोडदेव स्पर्धेमध्ये. पाचवी हॅट्रिक नितीन हजारे बालकोम 2 धावा 3 विकेट्स मालवणी संघाच्या अगेन्स्ट ओवळा स्पर्धेमध्ये. सहावी हॅट्रिक अलंकार तरे घोडबंदर जवळपास 3 धावा 3 विकेट दहिसर संघाविरुद्ध घेतली होती. बालकोम संघाचा नितीन हजारे ओवळा संघाच्या विरुद्ध स्पर्धा कोळशेत. त्यानंतर आठवी हॅट्रिक पुन्हा एकदा राजू पाटील नवघर मालवणी संघाच्या विरुद्ध कोळशेच्या स्पर्धेमध्ये 4 धावा आणि 3 विकेट्स. नववी हॅट्रिक जय किसन जॅक्सन नारंगी ज्यानं कांदरपडा संघाच्या अगेन्स्ट वाघवीळच्या स्पर्धेमध्ये 5 धावा 3 विकेट्स. आणि दहावी हॅट्रिक सुरेश पाटील मॅन फ्रॉम कोळशेत ज्यांनी 8 धावा 3 विकेट्स नारंगी संघाच्या विरुद्ध उमेळमानच्या स्पर्धेमध्ये. हे जवळजवळ 10 गोलंदाज आहेत आपल्या आग्रीकोळी समाज सामाजिक संस्थेमधले ज्यांनी आपली हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. आणि त्यामधला 11वा हा खेळाडू म्हणजेच मंगेश पाटील ज्याच्या खात्यावर जवळपास ही पहिली हॅट्रिक या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक ज्यानं 3 धावा आणि 3 विकेट्स दहिसर संघाच्या अगेन्स्ट काढलेल्या आहेत. कैलास पाटील नामांकित खेळाडू धावसंख्या 13. यावेळेस चेंडू चांगलाच प्रकारचा चेंडू आतळला गेला. यावेळेस 20 सेपमध्ये हा स्ट्रोक कम्प्लीट करतो जयेंद्र ठाकूर. मात्र व्यवस्थित चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. चेंडू कार्पेटच्या स्वरूपात शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने निघून जातोय. धाव 1 ने पुढे निघते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 14. 9 चेंडू आणि 27 धावेची गरज. धावसंख्या होती ती 14. यावेळेस लिडिंग एज लागली गेली. चेंडू यस्टीच्या मागे निघून जातोय. धावसंख्या होते ती म्हणजे 15 तारीख आली मित्रांनो. तर लक्षात ठेवा 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य. मात्र स्वातंत्र्य मिळूनही जवळजवळ 2 वर्ष 8 महिने आणि 11 दिवस आपला देश इंग्रजांच्या ताब्यात होता. कारण प्रजासत्ता जवळजवळ म्हणायचं गेलं यावेळेस चेंडू एसटीच्या मागे निघून जातोय. हेमराज चेंडूला फिल्ड करतो. चेंडू फिल्ड होत नाहीये. 3-3 क्षेत्ररक्षक आहेत चेंडूच्या मागे. अंतिम मॅच 17 धावा या धाव फळकावर लागल्या जातात. संघनायक जितू पाटील यांचं आगमन, त्यांचं देखील इथे आम्ही हार्दिक स्वागत करतो. तर मित्रांनो, ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण जवळ आलेला आहे. डी वाय पाटील 2019 चषक
येत्या 5 एप्रिल रोजी म्हणजेच शुक्रवार दिनांक 5 एप्रिल रोजी आपल्याला डी वाय पाटीलच्या त्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडियमवर खेळण्यासाठी जायचं आहे. याची रूपरेखा मंडळाच्या मीटिंगमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. कुठल्या पद्धतीने संघ खेळतील, किती संघ खेळतील त्या स्पर्धेमध्ये मंडळाच्या मीटिंगमध्ये केली जाईल. मात्र तारीख तुमच्या समोर मी प्रेझेंट करतो, आत्तापासूनच तुम्ही तयारीला लागा. येत्या 5 एप्रिल रोजी, शुक्रवारी येत्या 5 एप्रिल रोजी आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम डी वाय पाटील स्टेडियम ज्ञानेश्वर यशवंत पाटील यांच्या स्टेडियमवर खेळण्याची संधी मिळणार आहे. The soul of from Mumbai. धन्यवाद. इचे जवळजवळ जन्म जर आपण पाहिला, त्रिपुराचे राज्यपाल ज्ञानदेव यशवंत पाटील म्हणजेच डी वाय पाटील 22 ऑक्टोंबर 1935 रोजी जन्म झाला होता या व्यक्तीचा, ते विसरता कामा नाही आहे मित्रांनो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य असलेले डी वाय पाटील 1957 ते 1962 दरम्यान कोल्हापूर शहराचे महापौर, प्रथम महापौर म्हणून आपल्याला पाहायला मिळाले होते. त्यानंतर 1967 ते 1972 साली ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. आणि आज आपण पाहतोय त्या डी वाय पाटीलच्या नावावर अनेक संस्था आपल्याला पाहायला मिळत आहेत. डी वाय पाटील, ज्ञानदेव यशवंत पाटील, डॉक्टर ज्ञानदेव यशवंत पाटील लोकप्रिय नाव म्हणजेच डी वाय पाटील, जन्म 22 ऑक्टोंबर 1935, हे भारत देशाच्या बिहार राज्याचे विद्यमान राज्यपाल आहेत. महाराष्ट्रामध्ये शिक्षण सम्राट या उपाधीने ओळखल्या जाणाऱ्या डी वाय पाटील यांना 1991 साली पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आला होता. आणि त्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडियमवर आपल्याला येत्या 5 एप्रिलला खेळण्याची संधी मिळणार आहे. तर इथे मात्र आर के संघ हा सामना जिंकतोय. पुढील वाटचालीसाठी आर के या संघाला हार्दिक शुभेच्छा. तर या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल आम्ही दहिसर या संघाचा देखील आभार व्यक्त करतोय. आणि वळतोय मित्रांनो सामनावीर या पुरस्काराकडे. कोण असेल सामनावीरचा पुरस्कार विजेता? तर या सामन्याचा विजेता असेल तो म्हणजेच मंगेश पाटील. प्लीज आपण यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेऊन जायचं आहे. डी वाय पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरी कोल्हापूर, डी वाय पाटील कॉलेज ऑफ एज्युकेशन थेरपी कोल्हापूर, डी वाय पाटील मेडिकल कॉलेज कसबा वाडवा कोल्हापूर विद्यापीठाच्या बद्दल म्हणायचं गेलं पद्मश्री डी वाय पाटील विद्यापीठ CBD बेलापूर नवी मुंबई, डी वाय पाटील विद्यापीठ पुणे, डी वाय पाटील विद्यापीठ कोल्हापूर, डी वाय पाटील हॉस्पिटल नवी मुंबई, डी वाय पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर पुणे, डी वाय पाटील हॉस्पिटल्स कोल्हापूर, डी वाय पाटील स्टेडियम नेरूळ नवी मुंबई, डॉक्टर डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी चॅरिटी व्हाया लोहगाव पुणे, डी वाय पाटील अभियांकित विद्यालय पिंपरगाव पुणे, डी वाय पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय पिंपरगाव पुणे, डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटी महिला अकॅडमी कॉलेज पिंपर पुणे, डी वाय पाटील ऑफ फिजिओथेरपी पिंपर पुणे, डी वाय पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग पिंपर पुणे, डी वाय पाटील होम पॅथॉलॉजी कॉलेज पिंपर पुणे, डी वाय पाटील प्रतिष्ठान कॉलेज ऑफ फेरोथॉलॉजी नेरूळ नवी मुंबई, अशा अनेक सामाजिक संस्था मित्रांनो या डी वाय पाटीलच्या नावावर आहेत. तर आम्ही वळतोय मित्रांनो सामनावीर या पुरस्काराकडे. आणि हा पुरस्कार प्रदान केला जातो हे मंगेश पाटील यांना. विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. तर आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे कडे
वळतो. यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत कोळशे द मास्टर्स वर्सेस मीरा मास्टर्स. आणि ज्या वेळेस सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस या सामन्याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवर येतील या गावाचे बुलंद आवाज रूपचंद ठाकूर. तत्पूर्वी दोन्ही संघातील संघनायकांना सूचित केलं जात आहे, पहिला चेंडू पडायच्या अगोदर तुमचे दोन्ही पाठीराखे आमच्या समालोचन कक्षामध्ये येणं गरजेचं आहे, आणि तर तुम्हाला तीन धावेनं पॅनलाइज केलं जाईल. धन्यवाद. एक सर हे संघाचे किशोर पाटील पंच म्हणून जरा मैदान जायचं आहे. किशोर पाटील पंचांना जेवणासाठी सुट्टी द्यायची आहे. किशोर पाटील दोन पंच घेऊन मैदान जायचं आहे. तसेच स्कोरवरसाठी देखील सुट्टी द्यायची आहे. मिरा संघात एका राखीव खेळाडू पाठवून द्या आमच्याकडे, तर 10 धावांची पेनल्टी पडेल तुम्हाला, कारण नियमानुसार हे दोन राखीव खेळाडू पाहिजे तिथं. सलामीची जोडी मीरा संघाची रमाकांत आणि परिमल, परिमल अशी सलामीची जोडी मैदानामध्ये खेळण्यासाठी गेलेली आहे. मीरा संघाची 5 षट